सगळे सोयरे म्हणजे आई, पत्नी, आत्या, मामा यांच्यासह सगळ्यांना जात प्रमाणपत्र द्या. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे नवी मागणी. 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे ठाम. सगळे सोयरे या शब्दावरून सरकार आणि जरांगेंमध्ये मतभेद. आईकडच्या नातेवाईकांना दाखले देणं कायद्यात बसत नाही. गिरीश महाजनांची माहिती, तर 24 तारखेचा हट्ट धरू नये, जरांगेंना विनंती. मनोज जरांगेंशी चर्चा करून निघालेल्या शिष्टमंडळाच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी. अंतर्वादी सराटीत ओबीसी आंदोलकांच्या घोषणा. December 23 बीडमध्ये मनोज जरांगेंची निर्णायक इशारा सभा. बीड पोलिसांकडून 125 मराठा आंदोलकांना नोटीसेस. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना अयोध्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देणार. निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवलं जाणार. भाजप एकट्यानंच निवडणुका लढवणार. भाजप संघाच्या बैठकीत ठरल्याचं जितेंद्र आव्हाड यांचा दावा. खासदारांच्या निलंबनावर विरोधकांचा मोर्चा. काँग्रेससह सगळे विरोधी पक्षांचे खासदार रस्त्यावर. संसद ते विजय चौक मोर्चा. शरद पवारही सहभागी. खासदार निलंबन चुकीचं, शरद पवारांची टीका. सरकार चर्चेपासून पळ काढतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप. तर विरोधकांचा आवाज दाबला जातोय, काँग्रेसच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका. ट्रिपल मर्डरनं ठाणे हादरलं. मद्यपी पतीनं पती आणि पत्नी आणि दोन लहान मुलांचा घेतला जीव. आरोपी अमित बागडी फरार. देशात पुन्हा कोरोनाचं टेन्शन. नवीन सब व्हेरियंट JN1 देशात 21 रुग्ण. तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव. सिंधुदुर्गात एकाला लागण. मास्क घाला, गर्दी टाळा, BMC आवाहन. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे औषधं, बेडचा BMC कडून आढावा. RT-PCR टेस्टची संख्याही वाढवणार. मार्च ते एप्रिल 2024 देशभरातल्या टोलनाक्यांवर GPS यंत्रणा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून GPS टोल वसुलीचा मुहूर्त जाहीर. कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण सिंग यांच्या गोटातील पदाधिकारी. अध्यक्षपदाच्या निकालानंतर कुस्तीपटू आक्रमक. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.